नमस्कार मंडळी आज आपण कोबीची चटपटीत अशी रेसिपी तयार करणार आहोत तर ज्यांना कोबी आवडत नाही ते दोन दोनऐवजी चार चपात्या खातील असा कोबी मसाला आपण तयार करणार आहोत चला तर मग वेळ न दवडता रेसिपीला आपण सुरुवात करूया इथे मी घेतलेला आहे कोबी आणि हा कोबी मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे इथे कोबी मी बारीक चिरून घेतलेला आहे आणि अर्धा कोबी मी शिल्लक ठेवलेला आहे गॅस आपण ऑन करूया आणि मग चटपटीत असा कोबी मसाला आपण तयार करूया तर इथे मी पॅन ठेवलेला आहे आणि पॅनमध्ये आता आपण तेल घालून घेणार आहोत तर इथे मी दोन पळी तेल काढून घेतलेला आहे है। आता ह्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे मोहरी छान तडतडली पाहिजे अर्धा चमचा मी जिरं घातलेला आहे मोहरी जिरं छान तडतडले की त्यामध्ये आपण लसूण घातलेला आहे तर इथे आठ ते दहा पाकळ्या बारीक चिरून घेतल्यात दोन हिरवी मिरची बारीक चिरून घातले अर्धा इंच आलं बारीक चिरून घातलेलं आहे आणि इथे एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून ह्यामध्ये घातलेला आहे आता हे सर्व आपण व्यवस्थित परतवून घेऊया तेलामध्ये कांदा छान गुलाबी रंगावर आपल्याला परतवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर ह्यामध्ये मी घातलेला आहे हिंग दोन चिमुटवर आणि हे व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे कांदा आपला व्यवस्थित परतवून झाला पाहिजे हे सर्व व्यवस्थित परतवून झाल्यानंतर ह्यामध्ये मी घातलेला आहे एक मध्यम आकाराचा बटाटा तर बटाटा मी सोलून स्वच्छ करून त्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत बटाटा थोडासा परतवून झाला की त्यामध्ये आपण कोबी जो आहे तो घालणार आहोत तर इथे कोबी जो मी चिरलेला आहे तो थोडासा मोठा चिरलेला आहे तुम्ही पाहू शकता नहीं नहीं इथे खूप बारीक कोबी चिरायचा नाही आहे नाहीतर मग त्याचं खूप पाणी निघेल इथे कोबी जरी आपल्याला खूप दिसला तरी तो शिजल्यानंतर खूप कमी होतो तर इथे मी सर्व कोबी घालून घेतलेला आहे आता आणि ह्याला आपल्याला तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे तीन ते चार मिनटं किंवा मग कोबी अगदी नरम पडेपर्यंत आपल्याला ह्याला तेलामध्ये छान परतवून घ्यायचं आहे आता कोबी असा तेलामध्ये आपण परतवून घेतला ना की त्याची चव जी आहे ती खूप छान होते त्यामुळे असं तेलामध्ये आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे तर कोबीसोबत आपण बटाटाही घातलेला आहे त्यामुळे आणि ह्यामध्ये आपण मटार देखील घालणार आहोत तर इथे मी एक वाटी फ्रेश मटर घेतलेला आहे आणि आता हा मटर देखील हो आपण कोबीसोबतच परतवून घेणार आहोत तर अशा पद्धतीने भाजी जर तेलामध्ये पहिल्यांदा परतवून घेतली तर ती खूप स्वादिष्ट लागते तर आता हे आपण व्यवस्थित शिजेपर्यंत तेलामध्ये परतवून घेणार आहोत आता परतवून झाल्यानंतर ह्यावर झाकण ठेवूया आणि ह्याला आपण शिजवून घेऊया तर, तर अधूनमधून दोन तीन मिनटांनी आपल्याला ह्याला झाकण काढून परतवून घ्यायचं आहे म्हणजे भाजी एक समान शिजली जाईल शिवाय ती खाली लागताही कामाने तर आता पुन्हा झाकण ठेवून आपण हे शिजवून घेतलेलं आहे आता कोबी व्यवस्थित आपण शिजवून घेतलेला आहे त्यामध्येच आता आपल्याला मीठ घालायचं आहे तर इथे मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि एक मध्यम आकाराचा टॉमॅटो मी बारीक चिरून घेतलेला आहे आता हे सर्व व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया आणि पुन्हा आपण ह्याला व्यवस्थित शिजवून घेऊया तर आता ह्यामध्ये बटाटा जो आहे तो आपल्याला शिजणं फार गरजेचं आहे तर इथे बटाटा शिजेपर्यंत आपण हे शिजवून घेणार आहोत तर आता पाच सात मिनटं झालेली आहेत आपण हे व्यवस्थित शिजवून घेतलेलं आहे आणि कोबी बघा व्यवस्थित नरम झालेला दिसतोय त्यामुळे हे व्यवस्थित शिजलेलं आहे तर आता आपण चेक करून घेऊया की बटाटा शिजला आहे किंवा नाही तर इथे एक बटाट्याची फोड आपण घेऊया आणि त्याला चेक करून पाहू हा बटाटा व्यवस्थित शिजला गेला पाहिजे हे बघा बटाटा आता व्यवस्थित शिजला आहे इथपर्यंत हे आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे तेलामध्ये आणि त्यानंतर आता आपण ह्यामध्ये मसाले घालणार आहोत तर इथे मी घेतलेला आहे धणा पावडर एक चमचा जिरा पावडर अर्धा चमचा कश्मीरी रेड चिली पावडर एक चमचा लाल तिखट एक चमचा लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता आणि अर्धा चमचा मी हळद घातलेली आहे आणि आता हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे कारण आपण इथे कुठेही पाण्याचा वापर केलेला नाही आहे कोबीची भाजी आपण नेहमी मिरची घालूनच तयार करतो मिरची आणि हळद घालूनच तयार करतो मसाला घालून आपण कधीही तयार करत नाही तर एकदा ह्या पद्धतीने भाजी तयार करून बघा छान लागते आता ही भाजी आपण व्यवस्थित शिजवून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर ही भाजी तयार झालेली आहे आता ह्याला पुन्हा एकदा आपण व्यवस्थित एकत्र करून घेऊया परतवून घेऊया तुम्ही पाहू शकता इथे किती सुंदर ही भाजी तयार झालेली आहे तर आता शेवटी आपण ह्यावर गरम मसाला घालूया पाव चमचा आणि कोथिंबीर घालूया फ्रेश कोथिंबीर घालायची म्हणजे हे दिसायलाही छान दिसतं आणि कोथिंबीरीने स्वाद देखील वाढतो आता मस्त एकत्र करूया आणि तुम्ही पाहू शकता ही किती सुंदर भाजी तयार झालेली आहे तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबत मस्तही खाऊ शकता आणि टिफिनला देखील नेऊ शकता अगदी सहज बनणारी चटपटीत भाजी आता आपली तयार झालेली आहे आणि ह्याचा स्वादही खूप छान आहे आणि ही भाजी जर उरली तर तुम्ही ह्याचे पराठे देखील तयार करू शकता तर इथे चटपटीत आपला कोबी मसाला तयार झालेला आहे आणि तुम्ही दोन ऐवजी चार चपात्या नक्कीच खातील इतका स्वादिष्ट तयार झालेला आहे आवडलं तर लाईक करा शेअर करू शकता काही कमेंट्स असे तरी हा चॅनलला नवीन असा तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह तोपर्यंत तो, टेक केअर अँड बाय बाय